हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथल्या वैभव दाभाडे यांनी आपल्या गायीच्या पाड्याचा बारशाचा कार्यक्रम आयोजित केला होता गाय म्हैस बैल आणि शेतकरी यांचं अतूट नातं असतं गोठ्यातील जनावरांचा आपल्या कुटुंबातील सभासद म्हणून मायेनं सांभाळ केला जातो तीच परंपरा वैभव दाभाडे यांनी जपली आहे बारशानिमित्त निमित्त भोजन आणि नामकरण सोहळा पार पडला हातकणंगले तालुक्यातील सावर्डे गावचे वैभव दाभाडे हे आपल्या पाळीव जनावरांचा कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळ करतात त्यांच्या गाईला वासरू झालं त्यावर आनंदित झालेल्या दाभाडे यांनी या वासरूच्या बारशाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात केला बारशाच्या कार्यक्रमाला पाहुणे तसंच मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आलं होतं या दिवशी उपस्थितांना स्नेहभोजन आणि गोडधोड देण्यात आलं त्यानंतर वासराला पाळण्यामध्ये ठेवून महिला वर्गानं गीत गायलं या वासराचं नाव लक्षात ठेवण्यात आलंय बारशानिमित्त गाईला आणि पाड्याला नवीन कपडे दागिने सुद्धा घालण्यात आले यावेळी सावर्डे गावातील आजी माजी सरपंच सदस्य आणि विविध मान्यवर उपस्थित होते या अनोख्या बारशाच्या कार्यक्रमाचं परिसरात कौतुक का होतंय